काय सगळं बोलले हे रिकामे होईल दिसत नाही. कापूस पण नाही राहिला त्याला. पूर्ण असते ही पूर्ण आज या ठिकाणी रात्री सिंदखेड राजा तालुका, देऊळगाव राजा तालुका आणि लोणार तालुक्यातल्या काही भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झालेली आहे. आणि आज मी या ठिकाणी पळसखेड चक्का या गावामध्ये आहे. पळसखेड चक्का जवळपास एक गारपिटीचं एक मोठं केंद्र म्हणून त्या ठिकाणी आहे. सर्वात आज या ठिकाणी आपण पाहतो की जवळपास 15 किलोची गार या ठिकाणी आपल्या हातामध्ये आहे. या ठिकाणी असलेले शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये शेड नेटच्या माध्यमातून बीजोत्पादन त्या ठिकाणी करत असतात. आणि सर्वच्या सर्व शेड नेट हे काही गारीनं त्या ठिकाणी पडलेले आहेत, काही हवेनं उडून गेलेले आहेत. आणि त्यामध्ये असलेली मिरची वगैरे सर्व टोमॅटो असेल, मिरची असेल, इतरही शेडनेटमधली पिकं हे गारपिटीनं मोठ्या प्रमाणामध्ये झोडपल्या गेलेली आहेत. कपाशी जी लोकांच्या शेतामध्ये होती, कापूस वेचायला आलेला होता, वेचणीच्या अगोदरच कापूस सगळा या गारीमुळं पावसामुळं सगळा मातीमध्ये खाली जमिनीमध्ये मिसळलेला आहे. आणि जवळपास शेतकऱ्यांचे जी जी काही पिकं शेतामध्ये उभी होती त्या सगळ्यांचं जवळपास 100% नुकसान या ठिकाणी झाले. आज या ठिकाणी रात्री सिंदखेड राजा तालुका, देऊळगाव राजा तालुका आणि लोणार तालुक्यातल्या काही भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झालेली आहे. आणि आज मी या ठिकाणी पळसखेड चक्का या गावामध्ये आहे. पळसखेड चक्का जवळपास एक गारपिटीचं एक मोठं केंद्र म्हणून त्या ठिकाणी आहे. सर्वात आज या ठिकाणी आपण पाहतो की जवळपास 15 किलोची गार या ठिकाणी आपल्या हातामध्ये आहे. या ठिकाणी असलेले शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये शेड नेटच्या माध्यमातून बीजोत्पादन त्या ठिकाणी करत असतात. आणि सर्वच्या सर्व शेड नेट हे काही गारीनं त्या ठिकाणी पडलेले आहेत, काही हवेनं उडून गेलेले आहेत. आणि त्यामध्ये असलेली मिरची वगैरे सर्व टोमॅटो असेल, मिरची असेल, इतरही शेड नेटमधली पिकं हे गारपिटीनं मोठ्या प्रमाणामध्ये झोडपल्या गेलेली आहेत. कपाशी जी लोकांच्या शेतामध्ये होती, कापूस वेचायला आलेला होता, वेचणीच्या अगोदरच कापूस सगळा या गारीमुळं पावसामुळं सगळा मातीमध्ये खाली जमिनीमध्ये मिसळलेला आहे. आणि जवळपास शेतकऱ्यांचे जी जी काही पिकं शेतामध्ये उभी होती त्या सगळ्यांचं जवळपास 100% नुकसान या ठिकाणी झाले.